आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता आणि उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात. कांबळे व मंगल यांना घेतले ताब्यात. 3.5 लाखांची केली होती मागणी. शिरोळ पंचायत समितीचे शाखा अभियंता टी एस मंगल आणि तत्कालीन उप अभियंता ए एम कांबळे लाचलुचपतच्या जाळ्यात. टाकवडे येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे मूल्यांकन करून एमबी लिहून देण्यासाठी 3.5 लाख रुपयांची केली होती मागणी. तक्रारदाराने 1,60,000 रुपये दिले होते. टाकवडे येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाची 25 लाख रुपये मूल्यांकन करून त्याची एमबी तयार करण्यासाठी शिरोळ पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग क्रमांक 8 चे शाखा अभियंता तुकाराम मंगल व तत्कालीन उप अभियंता अशोक कांबळे या दोघांनी योजनेचे कंत्राटदार यांच्याकडे योजनेच्या कामाचे 3.5 लाख रुपयांची मागणी केली होती. दिनांक 24 मे 2018 रोजी मंगल याने पैशाची मागणी केली होती. याप्रमाणे कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने एलसीपीने सापळा रचला. दरम्यान 2 वेळा मंगल आणि कांबळे यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास असमर्थ दर्शवली. शेवटी तक्रारदार यांनी 1,60,000 रुपयांचा चेक दिला होता. त्यावेळी कांबळे आणि मंगल यांनी मूल्यांकन करून एमबी वर सह्या केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी सापळा रचला होता, पण त्यावेळी मंगल यांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे सरकारी पक्षातर्फे फिर्यादी होऊन अशोक कांबळे व तुकाराम मंगल यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास कामी त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवान, अपर अधीक्षक आर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गिरीश गोंडे, पोलीस हवालदार मनोज खोत, शरद पोरे, संदील पावलेकर यांनी कारवाई केली. अशोक कांबळे यांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.